शहरातील वॉर्ड क्रमांक 67 लवकरच स्मार्ट वॉर्ड होणार आहे. वॉर्डातील घडामोडींवर लक्ष ठेवणारी स्मार्ट संगणक प्रणाली, अनुचित घटनांवर नजर ठेवण्यासाठी CCTV, बसगाड्या आणि मार्गांची माहिती देणारे ऍप, आर्थिक व्यवहारांसाठी किऑस्क आणि उद्यानांमध्ये वायफाय अशा स्मार्ट तंत्रांचा वॉर्डामध्ये प्रथमच वापर केला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत नागरिकांना महापालिकेशी जोडण्याचा प्रयत्न राहणार आहे. शहरात प्रथमच राबविण्यात येणाऱ्या या पहिल्या प्रकल्पाचा आराखडा तयार केला असून 4 महिन्यात ही कार्यवाही पूर्ण होईल. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर गुरुवारी त्याचे सादरीकरण करण्यात आले. याबाबत 2 दिवसात आयुक्त कुणाल कुमार यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याची माहिती उपमहापौर अबा बागुल यांनी दिली. वॉर्डातील रस्ते दुरुस्ती, विजेच्या समस्या, पाणी पुरवठा, बस थांबे आणि कचऱ्याबाबत सर्व अडचणी मोबाईल ऍपद्वारे सोडविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे जलवाहिनीच्या गळतीचा शोध घेता येणार आहे. सर्व भागात समान पाणी पुरवठा होतो की नाही यावरही स्मार्ट तंत्राद्वारे नियंत्रण ठेवता येणार आहे. तसेच उद्यानात वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे असे उपमहापौर अबा बागुल यांनी सांगितलंय. बस थांबे, उद्याने, वॉर्डात CCTV सर्व्हलन्स यंत्रणा उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही यंत्रणा पोलीस ठाण्याशी जोडली जाईल. सार्वजनिक वाहतूक सेवेअंतर्गत बस आणि मार्गाची सर्व माहिती जाणून घेता येईल. या सर्व कामांसाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 50 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी तब्बल 1.5 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचेही बागुल यांनी स्पष्ट केलं. आता आपण आपल्या वॉर्डापासून हाय फाय टेक्नॉलॉजी आता आपल्याला आली आहे. त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून मी स्मार्ट, पहिलं मी म्हणजे माझा वॉर्ड स्मार्ट करणार. त्यासाठी मी आत्ताची नवीन टेक्नॉलॉजी वापरून ॲप्स वगैरे घेऊन बस सेल्टर असतील तिथे आपल्याला कसं सिक्युअर करता येतील, तिथं येणाऱ्या बसची माहिती आपल्याला लोकांना देता येईल, आपल्या कचऱ्याच्या आपल्याला बिन्स रस्त्यावर कचरा न टाकता त्या कचऱ्याच्या बिन्समध्ये कचरा टाकला पाहिजे त्याला सेन्सर लावलेला आहे आम्ही. त्या सेन्सरद्वारे कचरा उचलणाऱ्या आमची गाडी लगेच तिथे जाऊ शकते. अलाराम दिला की कुठेही बाबा महिला किंवा कुठलाही तिथं रस्त्यावर गुन्हा घडला की नुसता अलाराम वाजला की 3 मिनिटात पोलीस तिथं अवेलेबल होईल. आपल्याला व्हेइकल पाहिजे असतील ऑटो लगेच अवेलेबल होईल. पाण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे की पाण्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं, कसं झालं पाहिजे, या भागात पाणी कमी गेलं आहे, जास्त गेलं आहे. आपण किऑस्क ठेवतोय की लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी पैसे भरायला लाईन लावायला लागते, ते न लावता आपण त्या ठिकाणी किऑस्क लावतोय. आपण बस सेल्टरवर तिथं किऑस्क लावतोय. तिथं तुम्हाला सगळ्या MSEBचं बिल असेल, साधं मोबाईलचं बिल आपल्याला असतं, ते मोबाईलचं बिल सुद्धा भरायला आपल्याला जावं लागतं, कुठं लाईन लावायला लागती. आज आमच्या महानगरपालिकेचे मिळकत कर असतील, जन्म मृत्यूचा दाखला काढायला पैसे सुद्धा लाईन लावायला लागती, दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन घ्यायचं तरी लाईन. या सगळ्या गोष्टी आता आपल्याला या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला आपला भाग आपल्या प्रत्येक नागरिकाशी थेट संवाद साधण्यासाठी आम्ही छोटंसं सिम्पली व्हॉट्सअप मॉडेल केलेलं आहे. आणि पहिलं आम्ही याला कमीत कमी 1.5 कोटी रुपये आत्ता खर्च आहे. आणि पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पहिला वॉर्ड क्रमांक 67 आम्ही प्रभाग तो स्मार्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे जानेवारी 1 वीकला आमचं हे काम चालू होईल अशा पद्धतीने आमची आखणी आत्ता आहे. आणि एप्रिल एंडपर्यंत हे काम आम्ही पूर्ण करणार आहोत.